सिल्लोड तालुक्यातील बोरगाव सारवाणी या ठिकाणी शुक्रवारी सकाळी दहा ते पंधरा पाणकोंबड्या आणि पाण्यातील मासे मृत अवस्थेत आढळून आल्याने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण देखील पसरलं आहे काही राज्यांमध्ये बर्ड फ्लूने डोके डोकेवर काढले आहे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पक्षी आणि कोंबड्या दगावल्याचे सत्र सुरू झाले आहे सिल्लूर तालुक्यातील बोरगाव सारवाणी येथे शुक्रवारी दहा ते पंधरा पान कोंबड्या आणि पाण्यातील मासे मृत अवस्थेत आढळून आल्याने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली तर गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय या घटनेची माहिती वन विभागाला मिळताच वन विभागाच्या वतीनं वनरक्षक पी एन राजपूत वनसेवक अशोक शहा दत्तू गोंडे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली याचबरोबर या माहिती पशुसंवर्धन विभाग सहाय्यक आयुक्त पशु संवर्धन, संवर्धन अधिकारी सिल्लोड बी बी गायकवाड सिल्लोड रामनाथ भोजने यांनी घटनास्थळी येऊन मृत पानकोंबड्यांची पाहणी केली आणि पंचनामा करून सर्व पानकोंबड्या आणि पाण्यातील मासे हे एकत्र जमा करून यातील दोन पानकोंबड्या पुढील तपासणी औरंगाबाद येथील प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहे बाकी घटनास्थळी जमा करून जाळून नष्ट करण्यात आल्या या पान कोंबड्या कशामुळे दगावल्या याचे कारण प्रयोगशाळेतून अहवाल आल्यानंतर समजणार आहे मात्र नंतर परिसरात जसे काही मृत कोंबड्या पक्षी आढळल्यास त्वरित पशुसंवर्धन विभागाला कळवावे असे डॉक्टर खडसे यांनी यावेळी सांगितले परंतु या घटनेने परिसरामध्ये आणि गावकऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून भीतीचं वातावरण निर्माण झालंय विशाल चव्हाण एमसीएन न्यूज बोरगाव बाजार